बातम्या आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक देत आह नागपूरच्या दीक्षाभूमीजवळील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी अकरा वाजता कविवर्य भट सभागृहात छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरामध्ये दहावी आणि बारावीनंतर काय भविष्यातील शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या तसंच स्वयंरोजगाराच्या संधी व्यक्तिमत्व विकास बायोडाटा तयार करणं मुलाखतीची तयारी करणं नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण आणि रोजगार संधी आदींबाबत तज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे जुन्या अकोला शहरात परवा रात्री दोन गटांमध्ये झालेल्या भांडणाचा विपर्यास होऊन शहरात काही भागांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं त्या पार्श्वभूमीवर अकोल्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आलेलं असल्यानं आज नियोजित असलेल्या दोन्ही शिफ्टमध्ये होणाऱ्या केंद्र क्रमांक दोनशे एक दोनशे पाच दोनशे सहा दोनशे सात दोनशे दहा दोनशे बारा दोनशे चौदा दोनशे एकवीस दोनशे पंचवीस दोनशे एकोणतीस आणि दोनशे एकतीस या केंद्रांवरच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलिया तसंच यापुढील तारखांच्या परीक्षांबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे झालेल्या बदलांची माहिती केंद्राधिकारी आणि विद्यार्थ्यांना अवगत करून द्यावी आणि विद्यापीठ प्रशासनासह सहकार्य करावं अशी विनंती करण्यात आली आहा दहशतवाद्यांसाठी एक सोयीचं ठिकाण म्हणून पाकिस्ताननं काम करणं चालूच ठेवलं तर त्या देशासोबत बोलणी होणं कधीच शक्य नाही असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर इथं काल एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की काही भारत विरोधी शक्तींना भारताची प्रगती आणि ताकद पचनी पडत नसल्याचं दिसून येत आहे अशा शक्ती भारताशी थेट सामना करू शकत नसल्यामुळे दहशतवादासारखं युद्ध लढत असल्याचं ते म्हणाले मणिपूरमध्ये संशयित कुकी दहशतवाद्यांनी काल रात्री विष्णुपूर जिल्ह्यातील तोरबंग गावामध्ये दहा घरांना आग लावली या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सीमा सुरक्षा बलाची दोन पथकं घटनास्थळी पाठवण्यात आली असल्याची माहिती मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांनी काल संध्याकाळी इम्फाळ इथं प्रसारमाध्यमांना दिली नवीन मुख्यमंत्री निश्चित करण्याचे सर्वाधिकार अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष खरगे सोपवण्यात आले आहे कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्षाची काल बंगळुरु इथं बैठक झाली त्यामध्ये याबाबतचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार मुख्यमंत्री बनण्यास इच्छुक आहेत भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी प्रवीण सून यांची केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांची ही नियुक्ती दोन वर्षांसाठी असणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार